नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मुलाही. गायक राजेंद्र पाटणे यांनी भाजप सोडून कोणत्याही पक्षाच्या नेत्याची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारंजा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पाटणे यांनी हा खुलासा केला. पाटणे यांनी सांगितले की त्यांचे वडील दिवंगत आमदार राजेंद्र पाटणे यांनी कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. वडिलांच्या पक्षात कुठलेही पद नसताना मागील वर्षभरात विविध विकास कामे मी स्वतः केली आहेत, त्यामुळे कारंजा मानोरा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत निवडणूक लढवण्याचे बळ दिले आहे, असे पाटणे म्हणाले. भाजपकडून उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील असून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या अफवांचे ॲडव्होकेट गायक पाटणे यांनी खंडन केले. अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून येत्या काही दिवसात महत्त्वाचा निर्णय घेऊ, असे प्रतिपादन ॲडव्होकेट गायक राजेंद्र पाटणे यांनी केले. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं गेल्या काही आठवड्यांमध्ये दिवसामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती सार्वजनिक बातमी आहे आणि नेत्यांशी बोलल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य आहे हे माझ्या लक्षात आहे. शेवटी पाटणे साहेबांनी जे कार्यकर्ते घडवले आणि ज्या कार्यकर्त्यांनी पाटणे साहेबांवर अतोनात प्रेम केला आणि साहेब गेल्याच्या नंतर माझ्यावर विश्वास ठेवून जे खंबीरपणे माझ्या पाठीमागं आजपर्यंत उभे राहिले आणि आजही उभे आहेत, त्या सर्वांची या भावनेचं आदर करणं किंवा त्या सगळ्यांच्या भावना ऐकून घेणं हे माझं या ठिकाणी कर्तव्यच होतं. त्या अनुषंगाने आज आपण कार्यकर्ता मिळावा या ठिकाणी ठेवलेला होता, कारण प्रत्येकाचा फोन घेणं, प्रत्येकाशी प्रत्यक्ष भेटून बोलणं वेगवेगळ्या पद्धतीनं शक्य नव्हतं. मतदारसंघ मोठा आहे, त्यामुळे सामूहिकरित्या एका ठिकाणी आज आपण कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. सगळ्यांनी आपापल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. माझा कोणावरही त्या ठिकाणी रोष नाही आहे, मी कोणाच्याही बाबतीत त्या ठिकाणी वाईट बोलू इच्छित नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो की शेवटी कार्यकर्त्यांची भावना रास्त आहे, त्यांची भावना या ठिकाणी लक्षात घेऊनच पुढचा निर्णय मला देखील या ठिकाणी घ्यावा लागेल, त्या आम्ही आज ऐकून घेतल्या. याच्यावर विचार या ठिकाणी करून मी अजूनही कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही आहे, पण शेवटी फॉर्म भरायसाठी आता काही दिवस या ठिकाणी उरलेले आहेत, तर पुढच्या काही दिवसातच आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल हे पण तेवढंच शक्य या ठिकाणी खरं आहे. पुढच्या 2 दिवसात, जास्तीत जास्त 4 दिवसात आपल्याला या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल आणि कार्यकर्त्यांसाठी जी भूमिका योग्य राहील ती भूमिका निश्चित आपण या ठिकाणी घेऊ. एवढेच या ठिकाणी बोलू इच्छितो. निवडणूक लढवणारच आहात का आपण? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अजूनही कुठल्याही 100% निर्णयापर्यंत मी पोहोचलेलो नाही आहे, पण हे खरं आहे की कार्यकर्त्यांची भावना ही आहे की मी या ठिकाणी निवडणुकीत उभं राहिलो पाहिजे, आपली उमेदवारी अपक्ष काय असो ना त्या ठिकाणी असली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्या भावनेचा त्या ठिकाणी आपण विचार करूनच पुढचा या ठिकाणी निर्णय घेऊ. भारतीय जनता पक्ष मी अजिबात सोडलेला नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि अजिबात म्हणजे आपण माझा ऑफिस पाहिला असेल तिथं आजही मोदी साहेब देवेंद्रजींचा त्या ठिकाणी फोटो आहे. आता शेवटी कसं आहे, मी कुठेही कुठलाही लोगो त्या ठिकाणी लावलेला नाही. कार्यकर्त्यांची भावना असते, कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त होतात, त्यामुळे माझ्याकडून काही तसं कोणाला सांगण्यात आलेलं आहे असं अजिबात नाही. मी भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे, त्यामुळे हा जो संभ्रम आहे तो अजिबात कोणाच्याही मनामध्ये राहू नये एवढीच या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो. त्याच्या खोल्यात मी या ठिकाणी जाऊ इच्छित नाही, म्हणजे ती माझी इच्छा नाही. शेवटी आपण या ठिकाणी जेव्हा राजकारण करतो, आपल्या नेत्यांसोबत बोलतो, खासगीत बोलतो, त्या गोष्टी सार्वजनिक करू मी इच्छित नाही. त्यामुळे शेवटी साहेबांनी या पक्षासाठी खूप केलं, पक्षाच्या नेत्यांनी देखील साहेबांसाठी केलं, माझ्यासाठी केलं, त्यामुळे असं काही मी म्हणजे कोणावर या ठिकाणी आरोप करू इच्छित नाही किंवा असं अजिबात नाही. त्यामुळे तो जो विषय आहे की माझं कोणासोबत काय बोलणं झालेलं आहे ते सार्वजनिक करण्यापेक्षा जेवढं मला या मेळाव्यात बोलायचं होतं तेवढं मी निश्चित सांगितलेलं आहे. मी अजिबात कोणत्याही
इतर पक्षाच्या नेत्याला भेटलेलो नाही, अजिबात कोणाशीही या ठिकाणी माझी भेट झालेली नाही. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्या सुरू असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून, कोणी त्या ठिकाणी आपल्याबद्दल लिहित असतो, पण हे अजिबात खरं नाही की मी कोणालाही त्या ठिकाणी भेटलोय किंवा इतर कुठल्याही पक्षाचा मी अजूनही विचार केलेला. आपल्याला जिल्ह्यात जे भाजप वाढवायसाठी जे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, सर्व पद आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही जे भाजप तुम्ही दावा करते या मतदारसंघात, ठीक आहे, तुम्हाला जर पक्षांतर म्हटलं यावेळेस थांबा तर तुम्ही थांबणारच का? मी आपल्याला आताच सांगितलं की शेवटी कसं आहे, साहेबांनी जे राजकारण केलं या मतदारसंघामध्ये ते कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर केलं, त्यांना उभं केलं. जर त्यांना त्या ठिकाणी उद्याला अडचण होत असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचं भविष्य या ठिकाणी अंधारात येत असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्याच मूळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरच जर कुठे अन्याय होत असेल तर आपण विचार करू, असं अजिबात मी या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे निर्णय घेतलेला नाही. आणि शेवटी राजकारण आहे, परिस्थिती पाहून आपण या ठिकाणी काय सगळ्यांना मान्य आहे ते पाहून आपण निर्णय घेत असतो. हा निर्णय काय माझा एकट्याचा नाहीच आहे, कुठलाही निर्णय, आणि निर्णयापर्यंत मी पोहोचलेलोच नाही. पक्षाने कुठेतरी दगा फटका केला तुमच्यासोबत असं वाटतं? मी आपल्याला सांगितलं की साहेबांनी आजपर्यंत कोणावर टीका केली नाही, मी या भाषेत अजिबात कोणाबद्दलही बोलणार नाही. आजची जी परिस्थिती आहे, जर याच्याबद्दल कोणी मला 2 महिन्यापूर्वी विचारलं असतं तर मी काहीच सांगू शकलो नसतो. मी स्वप्नात म्हणजे विचार केला नव्हता की असं काही घडू शकेल, त्यामुळे राजकारणात जर धरला आपण आज उत्तर देऊ शकत नाही. परिस्थिती त्या ठिकाणी होऊ द्या, काय परिस्थिती होईल त्या अनुषंगाने आपण तेव्हा त्यावेळेस निर्णय घेऊ. ठीक आहे.